नमस्कार मंडळी, मी खानदेशी मावशी। माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी दाखवणार आहे मी पनीर मटर पनीरची भाजी मसाल्याची कशी करायची माझ्या खानदेशी पद्धतीने। हे बघा, इथे पनीर कापून ठेवलेलं आहे, आपण पनीरचे तुकडे करून ठेवलेले आहे। इथे वाटाणे घेतले, हिरवे वाटाणे, शेंगाचे वाटाणे आहेत, आणि इथं आपण हा मसाला काढून ठेवलेला आहे। तर मसाला कसा केलेला आहे, एक अर्धा वाटी खोबरं, दोन वाटे कांदा, दोन कांदे, अर्धा वाटी खोबरं, आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक लसूण, दोन टमाटे, थोडासा कढीपत्ता, जिरं, आपलं कढीपत्ता, अद्रक, कोथिंबीर, कांदे, लसूण आणि कोथिंबीर असं मिक्स करून घेतले मस्तपैकी, त्याला खोबरं टाकून सनी, आणि मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। अर्धा वाटी खोबरं, दोन कांदे, दोन टमाटे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, थोडासा कढीपत्ता असं आपण याचं वाटण करून घेतलं आहे। चला मग आपण, आता ही कढई गरम झाली आहे, बघा आता कढई आपली गरम झाली, त्याच्यात आपण आता हे टाकणार आहे, दोन पळी तेल, दोन किंवा तीन तीन पळी तेल टाका, आणि इकडे आपण गरम पाणी ठेवलं आहे बॉईल करायला। हे बघा, आता ही कढई आपली चांगलीच गरम झालेली आहे, तर आपण याच्यामध्ये हे आपले कापलेले पनीरचे तुकडे फ्राय करूया। हे असं तळून जायची, त्या भाजीच्या तेलामध्ये तळून जायची मंडळी तळीचे तुकडे, आणि त्याच तेलामध्ये आपण हा मसाला त्याच्यात ॲड करूया। त्याचं काय म्हणतो की आता मस्त येते, याला 5 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं। हे झाले आपले फ्राय, आता याच तेलामध्ये आपण हा मसाला केलेला याच्यात ॲड करूया। बघा याच्या अंतचे आता असं आपण तेलामध्ये या मसाल्याला ॲड केलेलं आहे। याच्यामध्ये फक्त टमाटा, कांदे, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आता वाटण करून घेतलेलं आपण या वस्तूंचं। आता याच्यामध्ये आपण काय इकडे कसे पुढे बघा मंडळी, आपण आता याच्यात मस्त छान असं हे ॲड करून घेतलेलं आहे तेलामध्ये, हे मसाला काही टाकलेला येतो, त्याच्यामध्ये आपल्याला आपले खानदेशी मसाले टाकायचे। हे बघा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर आपला हा घरचा खानदेशी गरम मसाला आणि 1 चमचा तिखट, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, आणि आपला तो एक मसाला येतो मटर पनीरचा मसाला येतो मंडळी, तो पण टाकायचा त्याच्यामध्ये। अर्धा चमचा त्याच्यात ॲड करायचा, आता मला सापडत नाही तो, मी थोड्या वेळ त्याच्यात ॲड करेन त्याच्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला मी रेसिपी दाखवते आपल्याला। हे बघा, आता झालं आपलं, आता हे आपण त्याच्यामध्ये पनीर टाकायचं, तळलेले पनीर, त्याच्यानंतर मग आपण हे वाटाणे टाकायचे घेतले स्वच्छ दोन पाण्याने, हे वाटाणे पण त्याच्यात आपण ॲड करून घ्यायचे छान मस्त, एक असा परतू द्यायचं, चांगलं
चार परत येतो त्याच्यानंतर आपण हे बघा इथं पाणी उकळतं आपल्याला. बघा छान पैकी असं मस्त आता आहे. याला तेल थोडस तेल वर आलं का मग आपण दुसरं पाणी त्याच्यात ऍड करूया. ह्याची रेसिपी होती वटाणे पनीर मटर पनीरची मसाल्याची भाजी माझ्या खानदेशी पद्धतीने. तरी मंडळी व्हिडिओमध्ये दम असाल तर नक्कीच बघा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब वाढवा आणि व्हिडिओ व्हायरल करा. व्हिडिओमध्ये नक्की दम असेल तर नक्की तुम्ही बघा आणि तरच व्हिडिओ व्हायरल करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. हे बघा छानपैकी असं आता छानपैकी आता मस्तपैकी असं हे त्याच्यात शिस्त आहे. हे थोडा वेळ असं तेल येईपर्यंत त्याला असं होऊ द्यायचं मंडळी. थोडा त्याच्यामध्ये त्याचा अर्क उतरायला पाहिजे मसाल्याचा पनीरमध्ये आणि वटाण्यामध्ये. आणि आपण आता त्याच्यामध्ये हे बॉईल केलेलं पाणी किती टाकायचं ते सांगते. जेवढी तुमच्या घरात जितकी मंडळी असेल ते तुम्ही मसाला वाढवू शकता. अर्ध्या वाटीच्या जागेवर एक वाटी खोबरं घेऊ शकता. दोन कांद्याच्या जागेवरती चार कांदे घेऊ शकता. दोन टमाट्याच्या जागेवरती चार टमाटे घेऊ शकता. लस अद्रक घ्यायचं, दोन लसणाच्या कांड्या घ्यायच्या, थोडंसं अद्रक घ्यायचं आणि छानपैकी त्याला असं मस्तपैकी परतू द्यायचं. ही आजची रेसिपी होती आपली. आता वरून फक्त त्याच्यात कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि याला शिजायला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. काही जास्त वेळ जात नाही त्याला शिजायला लागत नाही. तर बघा आजची रेसिपी होती मटर पनीरची भाजी. तरी मंडळी व्हिडिओ दम असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओ व्हायरल करायला विसरू नका. तरी मी सांगते मी पुन्हा येईल येतच राहील तुमच्या समोर आणि माझं म्हणणं मांडतच राहील. तर आता ती तुमची इच्छा, व्हिडिओ व्हायरल करायचा नाही करायचा. मंडळी व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब वाढवा. हे बघा अशी अशी एवढी घ्यायची तिला, या साईजचं घ्यायची त्याला. अशी जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. तर आजचा व्हिडिओ स्पेशल मटर पनीरचा होता मसाल्याचा. दोन कांदे, अर्धा वाटी खोबरं, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता, कोथिंबीर, दोन टमाटे असे मिक्सरमध्ये असं पहिले भाजून घ्यायचं. मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची. नंतर 3 पळ्या तेल टाकून सनी पनीर तळून घ्यायचं. पनीर काढलं का त्याच तेलामध्ये आपल्याली पनीर टाकायचं, मसाला टाकायचा, वटाणे टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं एक ज्यूत तेलामध्ये. चांगला 5 मिनटाचा त्याचा फ्राय झाला का नंतर मग वरून आपण त्याच्यात पाणी सोडायचं. तरी व्हिडिओ व्हायरल करा माझे यूट्यूबवाले भाऊ बहीण आणि मावशीला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून व्हायरल होत नाही आहे तरी मेहनत म्हणजे वेळात वेळ काढून मेहनत करून व्हिडिओ टाकते मी. तरी पण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ दम असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, करून बघा भाजी, खाऊन बघा खानदेशी पद्धतीने आणि मग सांगा मावशीला की भाजी मटर पनीरची एकदम छान झाली होती. आता हिला 5 ते 10 मिनटापर्यंत मस्तपैकी अशी पाण्यामध्ये या मसाल्याच्या ह्याच्यामध्ये ते थोडं शिजू द्यायचं वटाणे आणि आपलं पनीर. छान झाली मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये आपण तो वटाणे पनीरचा मसाला येतो तो मसाला पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करायचा, कारण की मला ते सापडत नाही त्याच्यामुळे मी टाकला नाही. तो मसाला नक्की त्याच्यामध्ये ॲड करायचा.